फेसबुकच्या 8 कोटी खातेदारांच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याप्रकरणी फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग याची अमेरिकी काँग्रेससमोर सुनावणी झाली। 2018 हे वर्ष संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत भारत, पाकिस्तान सहित अनेक देशांमध्ये निवडणुका होणार आहेत। केम्ब्रिज एनालिटिकाने चोरी केलेला हा डेटा कशा प्रकारे निवडणुकीवर प्रभाव पाडू शकला असता याबद्दल या सुनावणीमध्ये त्यांनी सांगितलं। यासाठी अनेक अकाउंट डिलीट करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। आमची कंपनी निवडणूक प्रक्रिया निपक्षपाती व्हावी यासाठी कटिबद्ध आहे। या सुनावणीपूर्वी झुकरबर्ग यांनी जाहीर केलेल्या निवेदनात माफी मागितली होती। केम्ब्रिज एनालिटिका प्रकरणाची व्यक्तिगत जबाबदारी स्वीकारत असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते। Mr. Zuckerberg, quite a story, right? Dorm room to the what you did in 10 years. Well, Senator, there are some very strong Chinese internet companies. Look, too powerful. Are you too powerful? Senator, I think most of the time when people talk about our scale can access on Americans. And by the way, I agree. Yes. But Senator, I'm trying to tell you today, and I say this gently. 24 तास रहा एक पाऊल पुढे.